नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेल्या प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तरचे संपूर्ण स्पष्टीकरण तर पहा इथे काय तर क्वेश्चन एक टाकी पहिल्या नळाने वीस तासात भरते दुसऱ्या नळ्याने तीस तासात व तिसऱ्या नळाने ती टाकी चाळीस तासात भरते तर तिन्ही नळाने टाकी किती तासात भरेल तरी ते तीन नळ आहेत तरी ते जे दिले ते लिहून घेऊ आपण असं समजू पहिला नळ एक्स मानू ठीक आहे एक समजू आणि त्याला किती वेळ लागतोय वीस तास दुसरा वाय समजू त्याला किती तीस तास लागत आहेत आणि तिसरा झेड त्याला चाळीस तास लागतात तर इथे विचारलं आहे तुम्हाला की तिन्ही नळाने टाकी किती तासात भरेल तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ तर याच्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे तुम्हाला या तिघांचा गुणाकार अंशामध्ये ठेवायचा एक्स गुनेला वाय गुनेला झेड आणि छेदामध्ये काय आहे एक्स गुन्हेला वाय घ्यायचा अगोदर नंतर वाय गुन्हेला झेड सिक्वेन्स वाईज घ्यायचं आहे नंतर कोण उरते झेड मग झेड आणि एक्स झेड गुणेला एक्स आता याच्यामध्ये किमती टाकायची आहे एक्सची किंमत वीस वाय तीस आणि झेड आहे चाळीस छेदामध्ये पण तसेच करा एक्स गुन्हेला वाय म्हणजे वीस गुन्हेला तीस अधिक नंतर वाय गुनेला झेड तीस गुन्हेला चाळीस अधिक नंतर झेड गुन्हेला एक्स म्हणजे चाळीस गुन्हेला वीस आता इथे बघा हे तीन शून्य बे तरी सहा साइन चौक चोवीस होतात चोवीस लिहून घ्यायची आणि यांच्यावरती किती शून्य एक दोन तीन ते तीन शून्य ते लिहून टाका ठीक आहे आता इथे बघा इथे बेत्रिक सहा आणि हे दोन शून्य म्हणजे हे होतात सहाशे अधिक इथे चार त्रिक बारा आणि हे दोन शून्य म्हणजे हे होतात बाराशे अधिक चार दोन्ही आठ आणि हे दोन शून्य म्हणजे हे होतात आठशे पुढे काय मिळेल हे चोवीस हजार अंशामध्ये जशीच्या तशी शेतामध्ये बघा सहाशे अधिक बाराशे अधिक आठशे हे होतात दोन हजार सहाशे आता यामध्ये बघा शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल करू आता किती उरत आहेत इथे दोनशे चाळीस दोनशे चाळीस भागीला सव्वीस इथे अजून रूप देता येईल आपल्याला दोन्ही जर दोघांना जर भागलं तरी ते तेर दोन्ही सव्वीस होतात म्हणजे इथे तेरा मिळतील आणि एकशे वीस दोनशे चाळीसला दोनने जर भागलं तर इथे एकशे वीस मिळतील म्हणजे एकंदरीत तिथे एकशे वीस भागीला तेरा आता एक काम करायचं का आहे तुम्हाला इकडे एक बघा एकशे वीसला आपण तेराने भागणार आहोत इथे काय तेराच्या पाड्यात एकशे वीस येत नाहीत मग त्याच्या अगोदरची संख्या कोणती मिळते एकशे सतरा तेरा मग एकशे सतरा ठीक आहे एकशे वीस मधून एकशे सतरा गेल्यानंतर इथे खाली तीनच उरणार आहेत म्हणजे ते बाकी तीन उरत आहेत आता याला कसं आहे तुम्हाला पूर्णांक एक तो अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहायचे भागाकार किती आला आहे आपला नऊ ठीक आहे बाकी किती राहिली जी बाकी राहिली ती अंशात लिहित असतो तीन बाकी राहिली आणि कितीने भागणार होतो आपण तेराने तर नऊ पूर्णांक तीनशे तेरा तास म्हणावं लागेल ते आपल्याला तर उत्तर काय असणार आहे ती टाकी बनण्यासाठी नऊ पूर्णांक तीनशे तेरा तास लागतील तर ला उत्तर असेल ऑप्शन नंबर एक नऊ पूर्णांक तीनशे तेरा तास